गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. बरें, सकाळ जाल्ली आसा आणि आतां वाजता 12:45. आणि तुम्ही म्हणटली इतल्या लेट सकाळ, तुझी सकाळ केन्नाच जाल्ली, पूण तो ब्लॉग एडिट करपाक लागून मातसो लेट जालो म्हाका, बाकी काय ना. बरें, आतां हांव चल्लें जेवण करपाक. आयज तुमकां एक रेसिपी दाखोवपाची आसा, ती कसली ती तुमकां फुडें पळयल्यारच कळटली. सो येस, तर चला ब्लॉगची सुरवात करुया. तर चला, हांव आतां चल्लें जेवण करपाक. म्हगेलो मोबायल चार्जींग करपाक आणखी 30 चार्जींग आसा, चड ना, एडिट करेपर्यंत चार्जींग देवली सामकी म्हजी. बरें, चला. आयज आमी करपा आसा सोया आलू टिक्की. हे आसा सोया. आता हे आमी गरम उदकान भिजत घालुया, जेणेकरून ते मातशे फुगतले आणि मागीर आमी ते मिक्सरात मॅश करपा घालुया. तर आता हे 10 मिनटांसाठी फुगत दवरुया आमी. त्याचबरोबर हांगा हांवें 3 पावाचे ब्रेड क्रम्स केल्ले आसा. आता ह्याच मिक्सरात मी पळोवं शकता हे 10 मिनटां जाल्ली आसा. सोया बरे फुल्ल्या. आता हे मिक्सरात घालुया आमी सगळे सोया. सोयाचे मिश्रण तयार असा. आता आम्ही पुढची प्रोसेस करूया. एक खोलगट आयदान घेतलेले असा हांवें, त्याच्यात हे सोयाचे मिश्रण घातले आणि हे 2 बटाट असा उकडलेले मॅश केले, हे आम्ही आता घालूया. हांगा आम्ही धणे जिरे पूड कुटलेली घालूया, 1 चमचो आले लसूण पेस्ट, त्याचबरोबर हरवी मिरसांग 2 बारीक चिरलेल्यो आणि 1 चमचो चाट मसालो, 1 चमचो मिरसांग पिठो, 1/2 चमचो हळद, चवीनुसार मीठ, तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. आणि हे सगळे मिक्स करपा जाय मातशे. चमच्यान करण्यापेक्षा हातान करा, चड ते मातशे मसालो जो असा न्ही तो सारखो लागतलो, चमच्यान सारखो लागना. ताका लागून ही हांवें 1/2 वाटी तांदळाचे पीठ घेतले असा, ते मिक्स करपाचे मातशे. आणि आता आम्ही ब्रेड क्रम्स घालूया. बरे, हांवें चड घेतलेले, पूण हांवें सगळे घालूं ना, थोडेच घातले. तुमचे बाइंडिंग जसे जाता न्ही तितलेच तुम्ही ब्रेड क्रम्स घाला. म्हाका दिसता 2 पावाचे ब्रेड क्रम्स ओके असा एका. हांवें 3 पाव घातलेले, बाकीचो ब्रेड क्रम्स हांवें तसो दवरलो. आता हे सगळे एकजीव करूया आम्ही. बारीक चिरलेली वली कोथमीर घालूया, हे सगळे एकजीव करपाचे आणि मागीर गोल गोल करून टिक्की तयार करपाचे. बरे, हे टिक्की तुम्ही फ्रिजात दवरू शकता नाल्या फ्रिजरात 1 वरा खातीर दवरू शकता, पूण हे असेच तुम्ही गोल करून दवरले नी आणि सोमते तळे तरी चलता, हे बरे लागता खूप. तुमका दाखयता हे कसे करप ते. हांवें आता हे पळया, सामको गुळो तयार झाल्लो असा. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा अजून ब्रेड क्रम्स घालप ना. आणि आता तुम्ही पळू शकता ह्याची इझी टिक्की जाता. अशाच प्रकारे हांव आता बाकीच्यो टिक्क्यो करतले. हांगा हांवें टिक्क्यो तयार केल्ल्यो आसा आणि हांगा तव्यार हांवें 2 मोठे चमचे तेल घातले आसा, म्हणजे 1 वाटी म्हटले तरी चलता तेल घातलेले आसा. तेल बरे तापले आणि आता आम्ही 1-1 टिक्की ह्याच्यात सोडूया. आता हे सकलसून मातशे, एक सायडीसून मातशे क्रिस्पी जावपा जाय आणि एक सायड बरी क्रिस्पी झाली न्ही की मागीर आम्ही हे पलटू जाय. आता तुम्ही पळू शकता सकलसून बरे क्रिस्पी झाले असा. आता आम्ही हे पलटूया. हांगा
हांगावेन एका टॉपाचेर जाळी दवरली. आतां हे जशे क्रिस्पी जातले न्ही मागीर आमी हे काडुया एका टॉपार. तुम्ही पळोवंक शकता हे बरे क्रिस्पी झाले असा. आता आम्ही या जाळीचेर असेच सगळे जे टिक्की असा ते काढूया. हांगा हांवें हे सगळे टिक्की काढलेले असा. आता जी दुसरी बॅच असा ती घालता. हांगा आमचे सोया आलू टिक्की तयार असा. आय होप तुमकां ही रेसिपी आवडली असतली. आवडली जाल्यार घरा करून नक्की पया आणि म्हाका कमेंटात नक्की सांगा. अवची थाळी. गिफ्ट रैप के लिए. काहीतरी कारनामे चालू असतात. दोंपार झाली असा आणि जेवण झाले असा. रिनेशी असा फाटल्यान माझ्या. सो दोंपारचे आम्ही काहीच करना. मी जेवता आणि मातशी नीज काढटा. पण आव जे असा न्ही चुकून असे दिसता की ते ह्या बी घाल्ले न्ही सरबत बी चड पिले झाल्या नाल्या किती तरी असे गोडसान चड खाल्ले तर म्हाका नीज येता नाल्या येईना नाल्या जागे असता. पण आता म्हाका तो आत्ता ब्लॉग गेलो आणि आता म्हाका हांवें एक शॉर्ट रील शूट केल्या ती आता एडिट करता आणि ती घालता. तुमकां इंस्टाग्रामार पळोवपाक मेळटली. माझ्या इंस्टाग्रामची आय डी हांगा सकल तुमकां दिसतली. तुम्ही पया आणि एकदा नक्की विजिट करा आपल्या गोवन वुमनच्या इंस्टाग्राम पेजवर. सो येस आणि आपले फेसबुक पेज सुद्धा असा त्याच्यावर सुद्धा तुम्ही एकदा नक्की वसून पया. रील्स घालता. सध्या असे म्हणतात की वाघ बी फिरता त्याका लागून आम्ही दारा खिडक्या बंद. हो पया चल चल यो यो तोंड पळय पुसी. नो नो स्क्रू ड्रायव्हर नो. हॅपी बर्थडे टू यू. चला दार बंद करूया. आम्ही मग एका निजयता नाल्या हो असोच बोवाळ घालतलो. चल आम्ही आयज खूप तेपान च्या पिवपा बसली. आम्ही एकत्र च्या पिवपा असे खूप कमीच झाले असं या दिसांनी जेव्हा जेव्हा आऊ आजारी पडल्याच्या म्हटले असे मन जायना आमकां असे एकत्र बसून च्या बी पिवपा. आऊ सुद्धा बसताली न्ही आता ती सुद्धा कमी झाल्या बसपाची आणि त्याका लागून आम्ही असे कोणूच एकत्र बसना. तो आज दिनेश म्हणपा लागलो या आम्ही सगळ्यांनी बाहेरच बसूया आणि आज माझे फेवरेट जेठालाल लागलेले. हरशी हांव आता टी व्ही पळोवपाचे सुद्धा कमी केले. टी व्ही सुद्धा पळयना हांव. पण आज मातशी पळयली हांवें. तेंका भरयता तो पळय हा पळय हांकाच घाल. पळय छोटा टायगर आवय दुसरो आयलो. एकदम पद्धतशीर ऐसा नाही डालले का
वयलो असो घुंगरू पार्टी पार्टी सॅटरडे पार्टी यांची पार्टी झाल्या ते का करपाक कळत तर पळोवन भिवू नाका हाऊस आसा ते बरे हो पॅक हांवें तुमकां खूब पावटी दाखयलो हो पॅक आसा मुलतानी मट्टी आनी गुलाब जल जे माझी स्किन ऑयली आसा ताका लागून हांव हप्त्यातून नाल्या म्हयन्यातून एकदां तरी हो लायता आनी इतके थंड दिसता न्ही आनी आतां सद्या उन्हाळो आसा न्ही ताका लागून असले वत बी पडटा काळपड जाता हांव खंय वतार वचना पूण घरांत आमी गॅसा फुड्यान बी रावता ताका लागून हो जो आसा न्ही होम रेमेडी खूब बेस्ट आसा तुमी नक्की ट्राय करा कांय करप ना मुलतानी मिट्टी घ्या मुलतानी मिट्टी पावडर मेळटा ती घेया तुमच्या फेसच्या अकॉर्डींग तुमकां जितले चमचे जाय तितले एक मोस्टली एक चमचो बारीकसो चमचो बरो पडटा आनी इल्ले गुलाब जल घाला नाल्या बेश्टे उदक घातले तरी चलता पण गुलाब जल घातल्या तुमकां आनी थंड दिसतले आनी हो आनी म्हाका इतले थंड दिसता न्ही आनी तुमकां हेच्या नंतर चेहरो कसो जालो तो सुद्दां दाखयता हांवें खूब पावटी तुमकां दाखयल्ले आसा तुमी पयले आसतले सो येस जशे आमी घरची कामां करता घर निवळ करता तशें फेस सुद्दां निवळ करणे गरजेचे आसा आतां आमच्या सारख्या मनशाक जाल्यार तुमच्या फुड्यान डेली येवचें पडटा ताका लागून मातशें फेस मातशें तरी नीट दवरूं जाय हांव कशें डेली मेकअप करना हांव फक्त ओकेजन आसता तेन्ना मेकअप करता आनी भायर बी वचपा आसा तेन्ना करता मेक म्हागेलें कशें डेली तुमच्या मुखार येता हांव अशेंच विदाउट मेकअप सो ताका लागून आपली स्कीन मातशी मेनटेन करपाक जाय आनी हे फक्त म्हाकाच सांगना तुमकां सुद्दां आतां वत बी पडटा तुमी वतार बी काजू बी काडपाक वता बी आसतली ताका लागून हांव सांगता तुमी अशें हे पॅक लायात तुमकां पॅक सुद्दां दाखयता हांव खंयचे लायता ते नॅचरल बीन हर्बल मुलतानी मिट्टी हे हांवें एमेझॉनार ऑर्डर केल्ले आनी हे गुलाब जल त्याच्या वांगडा फ्री मेळ्ळेले म्हाका ते हो माझो ब्लॉग दादले सुद्धा पळयता ताका लागून तुम्ही सुद्धा वापरू शकता असे काय ना की फक्त बायलाच वापरू शकता दादले सुद्धा यूज करू शकता लहान भुरगी सुद्धा यूज करू शकता त्याचं काय साईड इफेक्ट्स जावपा ना तुमका ताका लागून हे थंड असता आणि नॅचरल असा ताका लागून कोणीही यूज करू शकता हे आणि सध्या वत चढ पडता ताका लागून हे जे असा नी दुसरे क्रीम बी लावपापेक्षा हे बरे आणि आज हांव तुमच्याकडे तसे उलयता भूत कसे पण माझे सुकपा जाय मग किती करू टाइमपास मी तुमच्याकडे उलयता हो तुम्ही पळू शकता माझी स्किन किती झाली असा ती खूप बरे दिसता एकदा नक्की ट्राय करून पया तुम्ही बरे फाल्यां आमगेर असा गुलाल ताका लागून प्रिनेशान आता पिचकारी हाडल्या दाखयता तुमकां त्याची पिचकारी दाखय रे तू इकडे बघ इकडे आम्ही किती करूया जाणा पापाक फोन लावया मरे आणि विचारूया खुय पावलो म्हणून आणि आयलो की त्याका भिजवया ते म्हणता तू समजा नाही तू समजा नाही हांगा आम्ही दिनेशाची वाट पळयता तो केन्ना येता अशें जालें ताका भिजोवपाचो प्लॅन आसा प्रिनेश रेडी तर मित्रांनो दिनेश आयल्लो आमी वाट बी पळयताली आनी ताका बरें भिजयले सुद्दां पूण कितें जालें दिसतू म्हागेलो कॅमेरो काम करपाक बंद जालो अचानक स्टॉप जालो मागीर ते बंद करेपर्यंत तसर तो भितर आयलो घरा त्यामुळे ते काय मुमेंट कॅप्चर म्हाका करपाक मेळुना पूण फाल्यां आसा आमच्या देवळांत गुलाल ताका लागून म्हटल्यार रंग पंचम म्हटल्यार तरी चलता ताका लागून ही सगळीं जाणां देवळांत वतली आणि
आव तुमका हे ज्यांना देवळातून येतली नी त्यांना तुमका दाखयता हे प्रिनेश दिनेश किदे कसे येतात ते रंगून बरे फाल्यां आयतार असल्या कारणान हांव असा सुशागात फाल्यां सामके सुशागातच असतले कामां सो येस आय होप तुमकां हो ब्लॉग आवडलो असतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लायक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्रायब करा ह्या फुडल्या ब्लॉगात देव बरें करूं गूड नायट.